आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 जागा जिंकून आणण्याचा ध्यास केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपने घेतला आहे. महाराष्ट्रातून लोकसभेच्या अधिकाधिक जागा निवडून आणून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघनिहाय रणनीती आखली जात आहे. लोकसभेची प्रत्येक जागा महत्वाची असल्याने जो उमेदवार विजयी होऊ शकतो त्यालाच तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी काही मतदारसंघांतील विद्यमान खासदारांचे पत्ते कट देखील केले जाणार असून त्या जागी मतदारांच्या मनातील चेहरा देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष यांच्या महायुतीकडून केला जाणार आहे. त्यामध्ये कोल्हापूरसह हातकणंगले लोकसभेच्या जागेचा विचार होऊ शकतो. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीनंतर हातकणंगले मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे राहणे पसंत केले आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत या जागेवर शिंदे गटाचा दावा राहणार आहे. ही जागा शिंदे यांच्या गटाकडे असल्याने महायुतीमध्ये खासदार माने यांनी या जागेवर आपला दावा सांगितला आहे. मात्र त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी आणि त्यातून निर्माण झालेली पराभवाची सावली हटवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी या मतदारसंघात कंबर कसली आहे. ही जागा भाजपच्या उमेदवाराने लढवावी अशी आग्रही मागणी केली जात आहे. त्यातच आता भाजप महायुतीत मित्रपक्ष म्हणून सहभागी असलेल्या माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ही जागा रयत क्रांती संघटनेला द्यावी अशी मागणी केली आहे. खोत यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत या जागेची मागणी केली आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या अगोदर या मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यावेळी खोत हे शेट्टी यांच्यासोबत होते. त्यानंतर या दोघांमध्ये मतभेद होऊन सदाभाऊ खोत यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर मंत्रिमंडळात खोत यांना स्थान मिळाले होते. आगामी लोकसभेसाठी महाविकास आपली योजना ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची तयारी दाखवली आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.